खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मंडे आणि काल आपला फ्लॉग आला नाही तर नाही बनवला मुलांना सुट्या होत्या थोडंसं रिलॅक्स म्हटलं त्यामुळे आणि एक डोहाळे जेवणाचा छोटासा व्हिडिओ आहे तर तो एडिट करून तुमच्यापर्यंत पोचवेल तर असू आता आज बरेच केक्स आहेत म्हटलं चला आता आज पुन्हा एकदा व्हिडिओ बनवावा आणि तुम्हालाही एक न व्हिडिओ नाही बघितला की चुकल्यासारखं होतं असं बरेच कमेंट्स येतात आणि मलाही व्हिडिओ नाही बनवला की चुकल्यासारखं होतं तर म्हटलं चला आज एक व्हिडिओ बनवावा आणि आज बऱ्याच ऑर्डर्स आहेत जवळजवळ चार पाच ऑर्डर्स आहेत आणि त्यामुळे म्हटलं चला आणि कसं असतं तुमच्यापैकी बरेच जण असे होमबेकर्स आहेत की त्यांनाही रोजच्या रोज चारोज मी केक्स दाखवले की एक डिझाईनची आयडिया येते खूप सारे असे होमबेकर्स आहेत की त्यांना जेव्हा मी केकच्या डिझाईन्स दाखवते तर त्यांना खूप छान वाटतं आणि त्याही मला अशा कमेंट्स येतात की मॅम आम्ही तुमचे व्हिडिओज बघतो तशाच डिझाईन बनवतो आणि आम्ही एक होमबेकर आहे तर या पद्धतीने आणि एक अशी अजून एक महत्वाची माहिती द्यायची आहे की बऱ्याच अशा कमेंट्स येतात की आम्ही होमबेकर आहोत तर आम्हाला फूड लायसन्स जरुरी आहे का फूड लायसन काढण्याची गरज आहे का तर हो तुम्ही जर का बाहेर केक देत असाल तर कुठलंही फूड असो आपल्याला सेफ सेफ्टीसाठी आपल्या सेफ्टीसाठी आपल्याला एक फूड लायसन आवश्यक आहे ते कसं येतं कशा पद्धतीने येतं ते मी तुम्हाला सांगतेच काय करायचं आपल्या इथे एखादं जे सायबर कॅफे असतं तर तिथे जायचं आणि त्यांना पॅन कार्ड आधार कार्ड किंवा आपल्याला ऍक्च्युली ते ऑनलाईन सुद्धा करता येतं आपल्याला आपल्या मोबाईलवरनं पण जर तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊ शकता तिथे काय काय डॉक्युमेंट्स लागतात फूड लायसन्ससाठी ते विचारू शकता आधार कार्ड पॅन कार्ड कंपल्सरी आहे आय थिंक आणि बाकी काही नाही फोटो वगैरे हवा फोटो लागतो एक तर आ, मी तर ऑनलाईनच पाठवलेलं म्हणजे माझ्या हजबंडनी सगळी प्रोसेस केली होती त्यामुळे आणि फूड लायसन्स असावं कारण कसं असतं काय सांगते मी आ, मी असं सांगते की कसं होतं जे आपण जे देतो तर ते एक फूड आहे उद्या भले आपल्या फूडमधून काही नाही झालं फूड पॉइजनिंग वगैरे ह्या अशा केसेस होतात आपल्या फूडमधून नाही झालं दुसरं काही खाऊन झालं आणि त्याचसोबत आपला केक जरी खाल्लेला असला तर उद्या कस्टमर काय म्हणणार की ह्यांच्या केकमुळे झालं तर ते केकमुळे जरी नसलं झालं दुसऱ्या कस कुसल कुठल्या फूडमुळे जरी झालं तरी आपण सेफ राहतो त्या फूड लायसनमुळे कारण कसं होतं की फूड लायसन म्हणजे एक शॉप ऍक्ट आहे तर त्यामुळे माझं असं एक म्हणणं आहे की फूड लायसन असावं कंपल्सरी जर का तुम्ही एक परफेक्ट होमबेकर असाल घरनं केक विकत असाल तर आपल्याला आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी आणि समोरच्याच्याही सेफ्टीसाठी फूड लायसन्स जरुरी आहे त्यामुळे आणि ते कसं येतं हे मी तुम्हाला सांगते माझं आहे एक पाचशे रुपयात माझ्या मते पाच वर्षाचं फूड लायसन आपल्याला मिळतं फार फी पण नाही आहे आणि काय काय हवं आहे तुम्ही तुमच्या जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन नक्की चौकशी करा आणि तिथे ऑनलाईन फॉर्म त्यांच्याकडने भरून घ्या एक वर्षासाठी काहीतरी शंभर दोनशे रुपये आहेत वाटतं दीडशे दोनशे आणि मी पाच वर्षाचं घेतलं आहे त्यामुळे माझं दोन हजार पर्यंत आहे मी आता दोन हजार वीसमध्ये मध्ये कदाचित सुरू काढलंय तर माझं पाच वर्षांचं आहे मी कसं येतं ते तुम्हाला दाखवते म्हणजे कसं होईल की आपल्या होमबेकर्सला बरीच अडचणी येतात परफेक्ट माहिती नसते काय आणि काय होतं आणि हो बरेच जण म्हणतात आम्हाला ऑर्डर नाही ऑर्डर नाही खूप छान केक बनवतात पण तरी ऑर्डर नाही तर मी असं म्हणेन की तुमच्या जवळ जर का एखादी बेकरी असेल तर तुम्ही तिथे जाऊन विचारा Uh, की त्यांना केक हवे आहेत का कारण आपले केक्स जे आहेत होममेड जे केक आहेत तर ते खूप छान टेस्टला लागतात आणि साधारणतः पाच दिवस हा केक आरामात राहतो जर बेकरीत ते ठेवणार असेल तर त्यांना पाच दिवस काही शंका नाही आपण नाही द्यायचा एवढा शिळा केक कस्टमरला पण एक त्यामुळे आणि कसं होतं बेकरीत जर का तुम्ही दिले एक दोन चार दोन चार जरी रोजचे दिले तर एक तुमचाही तुम्हालाही म्हणता तुम्ही ऑर्डर नाही तर ते ऑर्डरचं और, समाधान मिळेल आणि जेव्हा तुम्ही जास्त केक करता तर तेव्हा प्रॅक्टिस जास्त होते अजून परफेक्टपणा येईल आणि परफेक्टपणा आला की आणखी कस्टमर वाढण्याचे चान्सेस असतात कसं होतं कस्टमरला लोकांना पब्लिसिटी होते की हे या रोज केक बनवतात रोज केक बनवतात किंवा बेकरीत देतात मग कस्टमर बेकरीतपेक्षा आपल्याकडे जर का प्रिफर झालं अगोदर तर चांगलंच आहे सो या पद्धतीने तुम्ही करू शकता मी बऱ्यापैकी चांगले सल्ले देण्याचा प्रयत्न करत असते जर तुम्हाला काही नाही आवडलं तर ते घेऊ नका आणि जे आवडेल ते नक्की घ्या मी तुम्हाला फूड लायसन दाखवते ते कसं येतं पण जर का तुम्ही खरोखर सांगताय पाचशे रुपये जाऊ द्यात काय पाच सहाशे रुपये जातील पण ते फूड लायसन काढलं की टेन्शन राहत नाही मी तुम्हाला दाखवते तर बघा या पद्धतीनं फूड लायसन मिळतं फूड अँड ड्रग ॲनिमेशन म्हणून येतं हे बघा या पद्धतीने या पद्धतीने येतं आपला एक फोटो लागतो पॅन कार्ड लागतं हे बघा हे बघा इथे ते जे मी जेव्हा काढलंय ती डेट आहे आठ सात दोन हजार वीस म्हणजे जवळपास दोन वर्ष माझे होत आलेले आहेत आणि सात सात दोन हजार पंचवीस पर्यंत याची व्हॅलिडिटी आहे आणि हे बघा पाचशे रुपये मी आ, पे केले होते तेव्हा आणि या पद्धतीचं असतं दोन हजार वीसमध्ये मा काढले माझं जवळपास पंचवीसपर्यंत आहे व्हॅलिडिटी म्हणजे एक पाच वर्षाची व्हॅलिडिटी येते आपल्याला तर बिंदास्त हे एक फूड लायसन काढून घ्या आणि बघा या पद्धतीने येतं आणि त्याला एक अशा पद्धतीचं एक लॅमिनेशन करून घेतलं प्लास्टिक की ते कितीही दिवस व्यवस्थित सेफ राहतं आणि या पद्धतीने तर मला वाटलं असं की आज तुम्हाला या फूड लायसनविषयी थोडीशी माहिती द्यावी असं दाखवलं तर सगळं उलटं दिसेल कारण फ्रंट कॅमेराने सेल्फी येतो त्यामुळे सो चला म्हटलं फूड लायसनविषयी थोडीशी माहिती द्यावी कारण बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात पण आता प्रत्येक कमेंट्सला मी देते रिप्लाय तसा बऱ्यापैकी पण आज डायरेक्टली तुम्हाला दाखवायचं होतं आणि हो तुमच्या बऱ्याच जणांचा कमेंट्स आल्या त्या दिवशी की तुम्ही लेफ्टी आहात का तर नाही मी लेफ्टी नाही आहे हा माझी मुलगी लेफ्टी आहे पण मी नाही आहे लेफ्टी काय होतं आपण जेव्हा शूट करतो तर ते फ्रंट कॅमेराने करतो आ, सेल्फी कॅमेराने करतो त्यामुळे ते तुम्हाला उलट दिसतं प्रत्येक गोष्ट तर मी लेफ्टी नाही आहे हे सांगायचं होतं तर, तर चला आता स्पॉन्ज किती झालेत काय झालेत किती ऑर्डर्स आहेत तेही दाखवते तर आता मी तुम्हाला स्पॉन्ज दाखवते सगळे बेक करून झालेले आहेत आणि आता केकला सुरुवात करायचे त्या अगोदर म्हटल्या यांना स्पॉन्ज दाखवावेत आज बरेच चार पाच ऑर्डर्स आहेत आणि पाहुणे एक वाजलेला आहे जवळपास हे बघा पाहुणे एक वाजला आहे आणि स्पॉन्ज बघा इथे सगळे झालेले आहेत हे बघा हा एक किलोचा आहे हाही एक किलोचा आहे हा फोटो केक आहे आणि हा ॲनिव्हर्सरी केक आहे आणि हे दोन्ही पायन आहेत आणि हा एक चॉकलेट आहे चॉकलेट आहे हाफ के जी हे तीनही हाफ के जी आहेत आणि हे दोन्ही जे आहेत तर ते एक, एक किलोचे आहेत आणि हा फोटो केक आहे आता फोटो केक म्हटल्यावर फोटो प्रिंट साधारणतः दीडशे दोनशेपर्यंत जाते कारण मला खूप लांबून आणावी लागते आणि सहाशे रुपये म्हणजे आठशे रुपयांना हा फोटो केक जाईल हा जो आहे एक किलोचा आणि हा जो आहे हार्ट शेपचा हाही एक किलो हा सहाशे रुपयांना जाईल त्यानंतर हे दोन हाफ हाफ के जीचे आणि हा एक तर हाफ के जी साधारणतः तीनशे रुपयांना तर चला आता सुरुवात करते हॅलो तर आता जवळपास सहा वाजले सगळे केकही झाले तुमच्याशी बोलणं नाही झालं कारण एक कस्टमर आलं होतं मध्ये केकला तो केकसुद्धा दिला आणि त्याच्या ठिकाणी पुन्हा दुसरा करावा लागला असं झालं की मध्ये सारखं कुणी ना कुणी कुणी ना कुणी सुरू असतं आणि सकाळी ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी एक टीचर थीम बनवली होती शाळेसाठी त्यावरती आपले बुक्स सगळं बनवलं होतं तर त्याचं स्टिकर मी तुम्हाला इथे बाजूला देते दे। तोही बनवला होता आणि आजचे केक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचे केक तुम्हाला मी दाखवते तर चल सगळ्यात महत्त्वाचं आजचे केक दाखवते अगोदर हे बघा बाहेर काढले आहेत मी बॅक कॅमेराने दाखवते तर हे बघा आजचे केक्स हा आहे एक किलोचा शेपचा ॲनिव्हर्सरी स्पेशल त्यानंतर हा आहे अर्धा किलोचा दंड केक मी आज ट्विन्स बनवले त्यानंतर हा आहे अर्धा किलो चॉकलेटचा तर ही डिझाईन तुम्ही जर का बेकरीत केक देत असाल तर ही डिझाईन नक्की बनू शकता त्यानंतर हा आहे एक किलोचा फोटो केक त्यानंतर हाही आहे हाफ के जी पायनॅप्पल केक आणि हाही पायनॅप्पल आहे वेगवेगळ्या कस्टमरला द्यायचा आहे पण जे कस्टमर बघायला आलं त्यांना तो आवडला मग त्यांनी पुन्हा सेम तोच केक बनवायला सांगितला आणि एक गेलासुद्धा आणि सकाळी एक टीचर थीमचा गेला जवळ एक सहा सात ऑर्डर होत्या आज तर या पद्धतीने बघा हाही खूप छान झालेला आहे तर या पद्धतीने आहेत आजच्या ऑर्डर्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला आता केक ठेवून दिले आणि व्हिडिओचा एंड करणार आहे केक कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नाही आवडला तरी लाईक करा चला भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये